नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे. झालंसं, आमच्या शेजारी एक जण राहत होता आणि त्याचं नाव सुहास होतं. मी त्याला म्हटले होते की आपल्या एका नातेवाईकांकडे आपल्याला जायचं आहे, कारण की त्यांच्याच घरातल्या एका मुलाचं लग्न जमवण्यासाठी आम्ही दोघं जाणार होतो परगावी. मात्र तो सकाळचाच घरी आलता, कारण की मी त्याच्यासोबत जाणार होते. तो म्हटला, मी तुम्हाला घेण्यासाठी तुमच्या घरी येईन, उरकून बसा. मात्र मला सकाळी उठायला उशीर झाला आणि मी कसं तरी घरातलं आवरलं आणि मी आंघोळीसाठी गेले होते. अचानक तो आला आणि मला त्याने पाहिलं आणि तिथेच मग तो काय काय करू लागला, तीच सगळा अनुभव, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं ह्याच्या आधी खूपदा त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. माझं नाव सुहासिनी आहे, सगळं सुहास मला म्हणायचे आणि त्याच्यासोबतच मी दिसायला देखणी आणि सुंदर तर होतेच. त्याच्यासोबत माझा स्वभाव खूपच बोलका आणि मनमिळावा आहे. अगदी अनोळखी व्यक्ती जरी असलं तरी थोडा वेळ जरी माझ्यासोबत राहिलं तरी आमच्यामध्ये चांगलंच एक नातं तयार व्हायचं आणि घरदार चांगलं आहे आणि त्याच्यासोबत माणसं पण चांगली जुळून आहेत. आमच्या बाजूला एक जण होता, त्याचं नाव सुहास, आणि त्याच्या घरातल्या एका व्यक्तीला मुलगी पाहायची होती. त्याने खूपदा मला बोलून दाखवलं होतं. मात्र थोडेसे ते वयाने आणि ह्याने गरीब आहेत त्यावेळेस. मात्र तरी मी म्हटलं की माझ्या नात्यातली एक सुंदर मुलगी आहे, अगदी त्याला साजेशी अशी. मात्र ती परगावी आहे, वाटलंस तर आपण जाऊ, अजून आधी जाऊन सकाळ सकाळ बघून येईन आणि आपल्याला जर पसंत पडली तर ह्यांची सोयरीक जमूया, असं मी त्याला बोलून दाखवलं होतं. त्याला पण हे माझं म्हणणं पटलेलं आणि उद्याच मी निवांत आहे, उद्या सकाळ सकाळ जाऊया म्हणजे आपण संध्याकाळपर्यंत माघार येऊ, असं म्हटलं होतं. तर ती मुलगी माझ्या माहेरची होती आणि माझ्या नात्यातली असल्यामुळे आमच्या शब्दाच्या पलीकडे जाणारे ते लोक नव्हते त्यावेळेस. मग त्याला पण खूपच बरं वाटलं. तो मला म्हटला की तुझं जर म्हणणं असेल तर आपण जाऊया, म्हणजे कसं आपल्या सगळ्यांची अगदी आधी एकोपा असला की सगळ्यांचे नाती वगैरे जमतील. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं, मी तशी घरीच होते आणि लागेल ते काम करायचे, खुरपणीचं वगैरे, आणि त्याच्यामधून माझं घर वगैरे चालत असायचं. आता मी आणि तो आधी बोलत असताना माझी शेजारणीने ऐकलं होतं. ती म्हटली मी पण येणार, मात्र ऐन टायमिंगला तिने नकार म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी लवकर उरकायचं होतं म्हणून मग मी रात्री सगळं आवरलं. मात्र कामाच्या घाईत कधी झोप लागली ते समजलं नाही. सकाळी उठायला खूपच उशीर झाला आणि मी पाहिलं तर बाईक आत्ताच ते येतील, मात्र मला एवढा उशीर झाला आहे. काय करू मी आणि काय नको, आता असंच झालं होतं. तरी मी लवकर घरातले अगदी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. त्याच्यासोबतच सकाळच्या धारा आणि चारा ह्याच्यामध्येच वेळ जायचा. मी माझ्या घरच्यांना सगळं सांगितलं होतं आणि मग काय, माझे घरातले जिकडल्या तिकडे कामाच्या ओढीने निघून गेले. मात्र मी आता घरी होते, आता पटकन आंघोळ ओरकून घ्यावं आणि नंतर काहीसं थोडंफार खाऊन घ्यावं, नंतर जायचं पण आहे, असं मी स्वतःलाच म्हणत होते. मात्र त्याच वेळेस झालं असं, मी आंघोळीला गेले आणि अचानक ते बाजूचे भाऊजी म्हणजे सुहास आले, माझा आवाज ऐकला आणि मला आवाज त्यांनी दिला. मात्र मी मोरीमध्ये होते, मी आंघोळीला गेले होते, त्यांनी पाहण्यासाठी आले आणि बाईग मला धक्काच बसला. मी म्हटलं, अहो सरळ इकडे कसे काय तुम्ही आला, थांबा अजून माझं उरकलं नाही. त्यावेळेस मात्र ते बाहेर गेले आणि मी म्हटलं, बसा तुम्ही सोप्यामध्ये, तोपर्यंत मी उरकते माझं आणि लगेच येते. ते म्हटले, हो उशीर झाला आहे, लवकर लवकर उरका. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, आमच्या तसं घर एका कोपऱ्यात होतं गावापासून अगदी एका बाजूला, त्यामुळे
इकडे शक्यतो कोणी येत जात नसायचं, आलं तरी समजायचं नाही. अगदी कच्चा रोड असल्यामुळे गाडी लांब लावून सगळी पाहुणे रावळे असो किंवा शेजापाजारी चालत जायचे. आमच्या वस्तीला मोजकीच अगदीच 4-5 घरं होती आणि त्याच्यामुळे एवढं काही कोणाचा संबंध नव्हता. आजूबाजूचा शेजारचे ते सुहास भाऊजी आले होते. मी म्हटलं की लगेच उरकते, कसं तरी मी माझं आवरलं आणि मी आले. त्यावेळेस ते मला पाहून म्हटले की तुम्हाला मी रात्री फोन करणार होतो, सकाळी उठलं पण फोन करणारच होतो, मात्र मला माहितीच नव्हतं की तुम्हाला आज उशीर झाला आहे. मी म्हटलं अहो काय सांगू, संध्याकाळी मी तर तशी लवकर आवरलेलं माझं, मात्र घाई गडबडीत होतो इकडचा तिकडचा विषय. ते म्हटले हां, तर आज ते चांगलेच रुबाबात आणि पांढरे शुपट कपडे घालून चांगलेच ते ऐटीत माझ्याजवळ आले होते. कमालीचेच आज ते देखणे दिसत होते. मी पण विचार केला, खूप दिवसातून माहेरी मीच चालली आहे तर थोडीशी नटावं. मग मी म्हटलं की तुम्ही बसा, तोपर्यंत मी तुम्हाला चहा ठेवते. त्यावेळेस ते म्हटले नको आता चहा वगैरे, उशीर झाला आहे, वाटलंच तर तुम्हीच घ्या चहा, मी चहा नाश्ता करून घेऊन आलो आहे. तर मी म्हटलं की बर ठीक आहे, मी आवडते, मी माझी नवीन शुभ्र आणि अगदी मोरपंखी रंगाची माझ्या आवडती मी साडी घातली. त्याच्यामधून अगदीच मी उठून आणि देखणी दिसत होती. मी माझं आवरलं आणि त्यांच्याच पशी आले तर ते मला पाहतच बसले, कारण की रोजच्यापेक्षा आज मी चांगलीच देखणी दिसत होती. मी दिसायला देखणी नव्हते, मात्र स्वतःला मी नेहमीच व्यवस्थित वगैरे ठेवत असायचे आणि सहजच कोणी पण माझ्या प्रेमात पडेल अशीच मी स्वतःला ठेवत असायचे. ते म्हटले आवरा, मी साडी वगैरे घातली, चहा म्हटलं तर ते म्हटले जाताना घेऊ कुठेतरी चहा. त्यांच्या गाडीवर आम्ही दोघंच जाणार होतो, रस्ता तसा लांबणीचा होता त्यामुळे काही गडबड करायची होती. तर मी म्हटलं की बर चला, थोडंफार त्यांच्याजवळ पैसे होते, मात्र जाताना मी त्यांना म्हटलं की थोडंफार आपण फळे वगैरे घेऊया, कारण की पाहुणे रावळे असतील. मी त्यांच्या बागेच बसले होते. जाता जाता ते सारखेच मला आरशातून पाहत होते. त्यांना काय झालं होतं काही माहीत, मात्र आज मी चांगलेच त्यांना आवडली होती की काय, असंच माझं मन म्हणत होतं. आणि जात असताना रस्त्यातून ते मला बाजूला गाडी थांबवली आणि म्हटले की तुम्ही अजिबात काही खाल्लं पण नाही, थोडंसं काहीतरी घ्या. मी म्हटलं हो कशाला, तर ते म्हटले नाही नाही तसं मला योग्य नाही वाटत. तर मी म्हटलं की बर ठीक आहे. ते माझी खूपच काळजी घेत होते. आम्ही दोघांनी सोबत नाश्ता केला आणि ते मला म्हटले की मात्र रोजच्यापेक्षा आज खूपच सुंदर दिसत आहे. मी लाजलेच होते, पहिल्यांदाच कोणी एवढं प्रेमाने मला असं बोललं होतं. खरं कोणाला पण जर कोणाच्या स्तुती करावं तर त्याला चांगलंच वाटतं. मला पण तसंच काहीसं झालं होतं, मला ते प्रेमाने एवढे चांगले बोलले होते. मी म्हटलं तुम्ही पण चांगलेच रुबाबदार आणि अगदी ऐटीत दिसत आहे. ते म्हटले हो का, तुम्हाला आवडलं का? मी म्हटलं हो, तुम्ही प्रत्येक वेळेस असेच कपडे वगैरे घालत जावा, अजूनच देखणे दिसतात. तर ते म्हटले आता असं घालून काय उपयोग आहे, आता आमचं ह्या वयामध्ये काय उपयोग आहे? तर मी म्हटलं का स्वतःसाठी हौस मौस नाही का करायची? तर ते म्हटले हो, पण आम्हाला अशी मैत्रीण पण नाही की तिने तुमच्यासारखं रोज आम्हाला अगदीच नावाजावं आणि रोज प्रेमाने जवळ घ्यावं. तर बाई गं, त्यांच्या ह्या गोष्टीने मला खूपच वेगळं झालं आणि मी लाजले. आजूबाजूला पाहत होते तर लोकं खूप लांब लांब होते, मात्र एवढं काही आमचं झालं नव्हतं. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. शेवटी आम्ही तिथे पोहोचलो होतो. तिथला कार्यक्रम झाला आणि मुलगी वगैरे पसंत आहे का, तिचे फोटो वगैरे आम्ही तिच्या विचारून तिच्या घरच्यांना घेतले. मुलगा पण फोटोमध्ये खूपच ऐटीत दिसत होता. मात्र सगळ्यांना निरोप घेऊन आम्ही शेवटी घराचा रस्ता धरला. येत असताना वाटेमध्ये ते मला म्हटले, तुम्हाला म्हणून म्हणतो की मनातील गोष्ट आहे, तुम्हाला बोलू का? मी म्हटलं बोला ना. तर ते मला म्हटले की खरंच तुमचं रूप खूपच देखणं आणि खूप सुंदर आहे, मला तुम्ही खूपच आवडला. आज आपण इकडे दोघंच आहे, कोणी गावामधलं पण नाही आपल्याला विचारणारं आणि थांबवणारं. मात्र हा प्रवास एकट्याने करताना मला तुमची सोबत लागली आणि खूप बरं वाटलं. मात्र माझी एक इच्छा आहे, तुमच्या जर मनात असेल तर मी बोलतो, मात्र रागाला जाऊ नका. मी म्हटलं असं कोणतं काम आहे बोला ना. तर त्यावेळेस ते मला म्हटले की
इथे बघा, आपण दोघंच आहे आणि आम्ही पण तरुण आहे, तुम्ही पण तरुण आहात. माझं खूपच मन झालं आहे तुम्हाला पाहून. असं वाटतं आहे की हा प्रवास कधी संपू नये आणि कायम तुम्ही सोबत असावा. मला तरी ह्यांचं बोलणं काही समजत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हटले की मला तुम्हाला खूप प्रेम करू वाटते आणि तुमच्यासोबत वेळ घालवू वाटतो आहे. मी म्हटलं मग काय झालं? तर ते मला म्हटले, तुम्हाला एवढी काही घाई नाही ना घरी जाण्याची. मी म्हटले, नाही नाही, घरी कसलीच घाई नाही, कोण मला विचारणार आहे? तर ते म्हटले की मग आपण इथे थांबायचं का? तर मी म्हटलं इथे कुठे? त्यावेळेस ते मला म्हटले, इथे थांबूया हॉटेलमध्ये, थोडा वेळ विश्रांती वगैरे घेऊया हॉटेलमध्ये थांबून. मला वाटलं की त्याच्यात काय आहे, आपण आहो तास दोन तासात घरापर्यंत पोहोचून जाऊ. ते म्हटले, हो तास दोन तासात आपण घरापर्यंत तरी पोहोचू, मात्र इथे थोडा वेळ तुमच्यासोबत मला आनंद भेटेल. मी म्हटलं हो. त्यावेळेस ते मला म्हटले, माझं खूप इच्छा आहे तुम्हाला प्रेमाने जवळ घ्यायची आणि तुम्हाला आनंद द्यायची. तेव्हा मला समजलं की ह्यांच्या मनामध्ये काय आहे. मात्र मी लाजेने लाली लाल झाले होते. पहिल्यांदा एवढं मनातील मन भरून कोणीतरी मला बोललं होतं, मात्र मी तरी कसं त्यांना नकार देऊ असं माझं मन म्हणत होतं. त्यावेळेस मग आम्ही दोघंजण सोबत गेलो. सुरुवातीला मी इथे नवीन होते आणि असं माझ्यासोबत पहिल्यांदाच होत होतं. त्यावेळेस ते म्हटले की सकाळी ज्यावेळेस तुम्हाला मी मोरीमध्ये पाहिलं होतं तेव्हाच माझं मन खूप झालं होतं. मात्र त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला माझं हे अचानक येणं काही आवडलं नसेल, तुम्ही रागाला जाचाल. म्हणून मग मी नंतर तिथून शांतच बसलो. मात्र आज तुमच्यासोबत आहे तर मला शांत बसवत नाही आणि हा वातावरण पण खूप मस्त झालं आहे आणि त्याच्यात तुम्ही सोबत असल्यामुळे तर अजूनच माझा आनंद वाढला आहे. मी हे सगळं ऐकत होते. त्यावेळेस मी म्हटलं, आता थांबा ना, बोलायचं बंद करा. तर मी असं म्हणताच ते अगदी आश्चर्यात झाले आणि असं का म्हटलं तुम्ही असं मला विचारलं. त्यावेळेस मी म्हटलं, काही गोष्टी नुसत्या बोलूनच नाही होत, पुढे काही करणार पण आहात की नाही बाई ग? असं मी म्हणताच ते लाजले. आणि तुम्ही तर खूपच ह्याच्यामध्ये चांगलेच एक्सपर्ट आहात आणि खूपच फास्ट आहात, तुम्हाला बरोबर माहीत आहे कधी काय करायचं ते. मी म्हटलं, हो, कोण कशाला नाही म्हणेल तुमडे, तुम्ही एवढे रुबाबदार आहात, पैशापाणीने भरगोच आहात. तर ते मला म्हटले, हो, मला माहीत आहे तुझी तारांबळ चांगली चाललेली असते, मात्र तुला कशाचीच कमी मी पडून देणार नाही, अगदी माझ्या स्वप्नातली राणीसारखी ठेवीन. असं म्हणून त्यांनी मला जवळ घेतलं आणि मला प्रेम करू लागले होते. बाई ग, ते शेजारचे जरी असले तरी आज मात्र माझे कायम सोबती होणार होते. प्रेमाने त्यांनी सुरुवात केली आणि चांगलेच आता दोघांचं प्रेम रंगात आलं होतं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंडच बुडून गेलो होतो. कशाचंच दोघांना एकमेकांना भान राहिलं नव्हतं. त्यांचे वेगळे आणि एकसारखे असणारे ते अंधके मला आता सुख देत होते आणि एवढ्या दिवस मला ते शेजारी राहून मला एवढे पसंत करतायत आणि मी त्यांना एवढी आवडते हे मला आजपर्यंत समजलं नव्हतं. हळूहळू ते चांगलेच प्रेमात झाले चालू आणि मला सुख देऊ लागले. ते म्हटले, आजपर्यंत मला कधीच एवढा आनंद भेटला नव्हता, मात्र तुझ्यासोबत वेळ घालवून खरंच हाच दिवस मला खूपच चांगला गेला आहे. मला जर माहिती होतं की तू पण माझ्या साठी एवढी वेडीपिशी आहे तर ह्याच्या आधीच मी तुला बोललो असतो आणि मग काय कायमच तुझ्याजवळ आलो असतो. मी म्हटलं, तुम्हाला पाहिजे तेवढे प्रेम करा. आम्ही लगेच तासाभरात माघारी जाणार होतो, मात्र त्या दिवशी आम्हाला तो दिवस कसा गेला तेच समजलं नाही. रात्रभर आम्ही तिथे थांबलो आणि शेवटी सकाळी अगदीच त्यांनी मला माझ्या घरी आणलं, माझा निरोप घेतला आणि ते गेले. मात्र तिथून पुढे ते नेहमी मला फोन करायचे जेव्हा मला वेळ भेटेल किंवा ते निवांत असतील त्यावेळेस मला घेऊन जायचे. मग काय दिवसभर ते माझ्या असेच प्रेम करायचे. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.